अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेला आहे, बारीक तुकडे करून घेतले त्याचे। कांदा कापायचं हे चॉपर आहे, त्याच्यामध्ये मी हे चिकन थोडंसं असं बारीक करून घेणार आहे। खूप पण असं बारीक पेस्ट करायची नाहीये, निम्म बारीक करायचं, निम्म एकदम पेस्ट करायची आहे या चिकनची। चिकन अशा प्रकारे हे जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे किमा। हे बाकी जो उरलेला आपण मिक्सर मध्ये फिरून घेऊ। बारीक एकदम पेस्ट करायची आहे याची। एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे, याच्यामध्ये ही बारीक करून घेऊया। अशा प्रकारे एकदम अशी चिकनची ही बारीक अशी पेस्ट करायची आहे, मऊ एकदम स्मूथ। चिकनची ही पेस्ट केलेली आपण, त्याच्यामध्ये जो आपण हा जाडसर खिमा केलेला चिकनचा तो मिक्स करून घेऊया। एक छोटी वाटी बटर घेतलेला आहे, मीठ अर्धा चमचा, चवीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता। धने पावडर एक चमचा, हिरवी मिरची एक चमचा, आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता। चिली फ्लेक्स अर्धा चमचा, अर्धा चमचा गरम मसाला, ऑरिगेनो अर्धा चमचा, अर्धा चमचा मिरे बारीक पावडर केलेली। ह्याचे सर्व मसाले आपण हे मिक्स करून घेऊया चिकन मध्ये। चिकनचं हे मिश्रण सर्व मसाल्याचं असं खूप असं 5 मिनिट असं हे मळून घ्यायचं आहे, त्यामुळे असे ते जे आपण पॅटीस करणार आहोत ते पण असे छान असे मिळून येतात आणि छान होतात पॅटीस। खिमा हा असा छान पैकी असा हा मळून घेतलेला आहे, आपण आता ह्याचे पॅटीस करून घेऊया। सर्व हे पॅटीस हे करून घेतलेले आहे, जाडसरच करायचे आहे पॅटीस। अशा प्रकारे खूप असं पातळ करायची नाही आहे पॅटीस। पॅटीसच्या कोटींसाठी आपण बॅटर तयार करणार आहोत, त्यासाठी मी 2 चमचे मैदा, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे कॉर्न फ्लोर, 1 अंडा मी टाकणार आहे, 1 अंडा आणि हे पिठाचं मिश्रण हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेते, खूप असं पातळ पण करायचं नाही याचं बॅटर। अशा प्रकारे हे पातळ करायचं आहे, खूप असं घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही करायचं। हे पॅटीस साठी आपण हे कोटिंग करणार आहोत, त्यासाठी हे कोरडं पीठ करायचं आहे। त्यासाठी मी 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा मैदा, 1 ते 1.5 चमचा मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, ब्रेड क्रम्स 2-3 चमचे, 3 चमचे घेतलेले आहे मी। सर्व हे मिक्स करून घेऊया। हे ओलं बॅटर आणि हे सुकं बॅटर आपण केल करून घेतलेलं आहे। हे पॅटीस मी 2 तास फ्रीजर मध्ये घट्ट होण्यासाठी ठेवले होते, ते आता काढून घेतलेले आहे। हे आपण याच्यामध्ये डीप करून घेणार आहोत।
सर्व पॅटीस अशा प्रकारे आपण करून घेणार आहोत। सर्व पॅटीला हे कोटिंग लावून घेतलेलं आहे। सेट होण्यासाठी हे मी 3-4 तास फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं, ते आपण आता तळून घेणार आहोत। तेल हे गरम करून घेतलेलं आहे, गॅस थोडा कमी करते। हे तळून घेऊया आपण। छान असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत। थोडं आतलं चिकन शिजायला वेळ लागतो, त्यामुळे हे 6-7 मिनिटं तरी मीडियम गॅसवरती हे तळून घ्यायचे आहेत। गॅस आता कमी केलेला आहे, एकदम मंद असं करून घेतलेला आहे। अजून हे लाल करून घ्यायचे आहेत आपल्याला। पॅटीस हे आपले भिजलेले आहेत, तळून हे आपण काढून घेऊया। बर्गर बन हे आतल्या साईडने भाजून घेणार आहोत। आता आपण बर्गर तयार करून घेणार आहोत। भाजून घेतलेले हे बन खालच्या साईडचे असे ठेवून घ्यायचे आहेत। त्याच्यावरती सँडविच सॉस याच्यावरती लावून घेऊया। ह्याच्यावरती हा कांद्याचे हे असे स्लाइस केलेले टाकून घेते। ह्याच्यावरती पातळ केलेले टोमॅटोच्या स्लाइस टाकते। कोबीचं पान ठेवून घेऊया। चीज स्लाइस घेतलेला आहे, ते ठेवून घेऊया। ह्याच्यावरती आता बर्गर पॅटीस हे ठेवून घेते। दुसरी चीज स्लाइस ह्याच्यावरती टाकून घेऊया। कोबीचे पान हे असं परत टाकून घ्यायचं आहे। परत टोमॅटो आणि कांदा टाकून घेणार आहोत। वरच्या बनला हे मेयोनीज लावून घेणार आहे। ह्याच्यावरती हे ठेवून घेणार आहे। हे आपलं चिकन बर्गर तयार झालेलं आहे। हे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।